हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला PhD एंट्रन्स टेस्ट बेस्ड एक्झाम्स आणि रिसर्च मेथोडॉलॉजी स्टडी करायचं आहे. MCQ प्रॅक्टिस आपण करत आहोत. जसं की आपण आधी थिअरी बघितली होती, आता थोडे MCQ प्रॅक्टिस करत आहोत. आणि न्यू बॅच स्टार्ट होते 26 मेपासून, म्हणजे परवापासून न्यू बॅच स्टार्ट होते PhD एंट्रन्स टेस्ट पेड एक्झामच्या प्रिपरेशनसाठी. सो आपण तेव्हापासून परत एकदा थिअरी स्टार्ट करणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द टुडेज सेशन विथ MCQ प्रॅक्टिस. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, PhD एंट्रन्स एक्झाम टार्गेट करणाऱ्या स्टुडंटसाठी. जसं की आपल्याला माहिती आहे, 50% सिलॅबस हा पूर्णपणे रिसर्च मेथॉलॉजीवर असतो कुठल्याही पेट एक्झामसाठी. तसंच या पेट एक्झामचा म्हणजे SGBA युनिव्हर्सिटीचा देखील पॅटर्न जो आहे तो 50% रिसर्च मेथॉलॉजीवरचा आहे. तर त्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत, जो तुम्हाला गॅरंटीड सिलेक्शन मिळवून देणार आहे. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहे संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, त्याच्यानंतर 1500 प्लस MCQ PDF सरावासाठी. सराव सगळ्यात आवश्यक असतो तुमचा स्टडी झाल्यानंतर, त्यासाठी ही PDF देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेली आहे. हा या फुल कोर्सची फीस आहे 699 रुपये, आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून लगेचच तुम्ही कोर्सला जॉईन होऊ शकता आणि आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता विदाउट एनी हेजिटेशन. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. बघूयाचा पहिला प्रश्न काय आहे. सिंपल ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यूज इज यूज्ड ऍज अ समरी मेजर फॉर सॅम्पल सच ऍज अ सॅम्पल मीन. खालीलपैकी कोणते मूल्य नमुन्यासाठी सारांश मापन म्हणून वापरले जातात, जसे की नमुन्याचे मीन, मीन मोड, मेडियन मधलं मीन. ऑप्शन्स आहेत पॉप्युलेशन पॅरामीटर्स, लोकसंख्या मापदंड, सॅम्पल पॅरामीटर्स, नमुना मापदंड, सॅम्पल स्टॅटिस्टिक्स. पॉप्युलेशन मीन, लोकसंख्या मीन, त्याचं करेक्ट आन्सर आहे सी, सॅम्पल स्टॅटिस्टिक्स. तर नमुना सांख्यिकी इथे का वापरली जाते, कारण आपल्याला प्रश्नामध्ये विचारले की अशी कोणती व्हॅल्यू तिथे युज केली जाते समरी मेजर साठी, तर त्याला आपण सॅम्पल स्टॅटिस्टिक असं म्हणतो, नमुना सांख्यिकी म्हणतो. अ सॅम्पल इज अ जस्ट पार्ट ऑफ पॉप्युलेशन. आपल्याला हे माहिती आहे की आपण सॅम्पल्स हे कशामधून निवडतो, तर आपल्या पॉप्युलेशन मधूनच निवडतो. फॉर एक्झाम्पल, लेट्स से युअर पॉप्युलेशन वॉज व्हेरी एव्हरी अमेरिकन अँड यू वॉन्टेड टू फाइंड आउट हाऊ मच द ऍव्हरेज पर्सन अर्न्स. त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल आपण घेतले की अमेरिकन लोकांचं पॉप्युलेशन आहे, त्याच्यामध्ये किती लोक हे अर्न करतायत म्हणजे कमवतायत. टाइम अँड फायनान्सेस स्टॉप यू फ्रॉम नॉकिंग ऑन युअर डोर इन अमेरिका, सो यू चूज टू आस्क 1000 रँडम पीपल्स. तर ह्याच्यामध्ये आपण काय ठरवलं की 1000 लोकांना आपल्याला विचारायचं सॅम्पल म्हणून निवडायचं. दिस 1000 पीपल इज युअर सॅम्पल. तर सगळ्या लोकांमधून फक्त आपण 1000 लोक निवडले, हे आपलं काय आहे, तर हे आपले सॅम्पल्स आहेत आपल्या रिसर्च साठी. वन यू हॅव युअर सॅम्पल यू विल गेट सम काइंड ऑफ स्टॅटिस्टिक. जेव्हा आपण एखादा सॅम्पल घेतो, सॅम्पल जेव्हा ठरलं आपलं, हे आपलं 1000 सॅम्पल ठरलेलं आहे, मग त्यातून आपल्याला ते काय मिळालेलं आहे, स्टॅटिस्टिक मिळालंय. तर किती टक्के लोकांमधले 1000 लोक आपण घेतलेले, म्हणजे यातून एक जे काय आन्सर मिळेल ते आपलं स्टॅटिस्टिकच असणार आहे ना. अ स्टॅटिस्टिक इज अ रिले जस्ट अ पीस ऑफ इन्फॉर्मेशन. दिस इन दिस एक्झाम्पल ऍव्हरेज अर्निंग्स, त्याच्यामध्ये आपण काय घेतलेले, तर ऍव्हरेज अर्निंग्स घेतलेले, म्हणजे स्टॅटिस्टिक काढतोच आहे आपण इथं. वेन युअर स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन लाईक एन ऍव्हरेज, मेडियन ऑर सम अदर काइंड ऑफ स्टॅटिस्टिक्स कम फ्रॉम फ्रॅक्शन ऑफ डेटा ऑर द पार्ट ऑफ पॉप्युलेशन, इट्स कॉल्ड सॅम्पल स्टॅटिस्टिक. तर इथे त्यांनी डेफिनेशन दिले सॅम्पल स्टॅटिस्टिकची, आणि सॅम्पल स्टॅटिस्टिक्स आपलं आन्सर आलं होतं, ते काय आलं होतं की तुम्ही कसल्याही प्रकारचा ऍव्हरेज, मेडियन किंवा काहीही इन्फॉर्मेशन जेव्हा घेता कॅल्क्युलेशन साठी, तेव्हा ते एक स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन असते आणि ते एका फ्रॅक्शन डेटा मधून आलेली असते, तर त्याला आपण काय म्हणतो, सॅम्पल स्टॅटिस्टिक. म्हणून आपल्याला पण तिथे विचारलं होतं की सॅम्पलच्या कॅल्क्युलेशन मधून मीन येत आहे, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला आपण सॅम्पल स्टॅटिस्टिक असं म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण, सेकंड नंबरचा काय आहे ते क्वेश्चन आपला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ब्रांच ऑफ स्टॅटिस्टिक. तर आपल्याला स्टॅटिस्टिक वरचे क्वेश्चन बघायचा आपला विषयाचा आहे, स्टॅटिस्टिक्स सोशल सायन्सेस शी रिलेटेड स्टॅटिस्टिक्सचा, आणि त्याच्यावरच MCQ आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ब्रांच ऑफ स्टॅटिस्टिक, खालीपैकी कोणती सांख्यिकी शाखा आहे किंवा सांख्यिकीय अभ्यासाची शाखा आहे. ऑप्शन्स आहेत डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स, अनुमानित आकडेवारी, इंडस्ट्री स्टॅटिस्टिक, उद्योगाची आकडेवारी, बोथ ए अँड बी, ए आणि बी दोन्ही. तर यापैकी करेक्ट आन्सर जे आहे ते आहे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक, म्हणजे वर्णनात्मक आकडेवारी देखील येऊ शकतो. एखाद्या पॉप्युलेशनचं वर्णन करायचं आहे आणि त्यातून सगळे जे आकडेवारी आपण देणार आहे, तर ते डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक येतात. इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक म्हणजे अनुमानित आकडेवारी असते,
तर ते सगळे दोन्हीचे आहेत, तर स्टॅटिस्टिक्सचा ब्रांच आहेत. मग आपल्या इथे करेक्ट आन्सर काय आहे ना, म्हणजे ऑप्शन ए आणि ऑप्शन बी दोन्ही असणार आहे, म्हणजे करेक्ट आन्सर इथे आपल्याला डी मिळणार आहे. मग करेक्ट ऑप्शन डी, बोथ ए अँड बी. व्हॉट आर द डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स? आता हे दोन ब्रांच आहेत, पण या दोन्ही मध्ये काय स्टॅटिस्टिक्स असतं ते बघूया आपण. व्हॉट आर द डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स? डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आर अ ब्रीफ डिस्क्रिप्टिव्ह कोएफिशिएंट दॅट समराइज अ गिवन डेटा सेट. तर जो काही आपल्याकडे डेटा सेट दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण डिस्क्रिप्शन करून तो डेटा समोर आणत असतो, तर त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक म्हणतो. विच कॅन बी आयदर अ रिप्रेझेंटेशन ऑफ द एंटायर ऑर सॅम्पल ऑफ द पॉप्युलेशन. मग हे काय असू शकतं, तर पॉप्युलेशनचं माहिती किंवा आपण निवडलेल्या सॅम्पलची माहिती तिथे असू शकते. एंटायर ऑर सॅम्पल. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आर ब्रोकन डाऊन इन टू द मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी अँड मेजर ऑफ व्हेरिएबिलिटी. तर याच्यामध्ये दोन स्टॅटिस्टिक्स मध्ये येतात, जे आहेत मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी आणि दुसरे येतं मेजर ऑफ व्हेरिएबिलिटी. नेक्स्ट आहे विथ इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक. आता हे मिळालं आपल्या की डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक म्हणजे काय आहे, तर आता आपल्याला बघायचं आहे इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक म्हणजे काय. यू आर ट्राइंग टू रीच कन्क्लुजन दॅट एक्सटेंडेड बियॉन्ड द इमिजिएट डेटा अलोन. जो काही आपला डेटा आहे त्याच्या बिलो बियॉन्ड आपल्याला कन्क्लुजन निष्कर्ष काढायचा आहे. फॉर इन्स्टन्स वी यूज इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक, म्हणजे त्याच्यासाठी आपण काय करतो, अनुमानित सांख्यिकी तिथे वापरतो, की म्हणजे अंदाज लावू शकतो आणि त्याच्यावरून अंदाजे आपण तिथे आकडेवारी देत असतो, त्याला आपण इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक असं म्हणू शकतो. वी यूज इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक टू ट्राय टू इन्फर फ्रॉम द सॅम्पल डेटा व्हॉट आर पॉप्युलेशन माइट थिंक. तर पॉप्युलेशन काय विचार करतात त्याच्यावरून आपण सॅम्पल डेटावरून ते अनुमानित करतो. और वी यूज इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक टू मेक जजमेंट्स ऑफ द प्रोबॅबिलिटी दॅट एन ऑब्झर्व डिफरन्स बिटवीन ग्रुप्स इज अन डिपेंडेबल वन ऑर वन दॅट माइट हॅव हॅपन बाय चान्स इन दिस स्टडी. दस वी यूज इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक टू मेक इन्फरन्स फ्रॉम अवर डेटा टू मोर जनरल कंडिशन्स. तर आपले जे कंडिशन्स आहेत किंवा जो आपल्याला डेटा गोळा केलेला आहे त्याच्यातून आपण इन्फरन्शियल स्टॅटिस्टिकचा अंदाज बांधतो. म्हणजे अनुमानित स्टॅटिस्टिक म्हणजे काय, तर आपण एक अंदाज बांधतो की हा या आकडेवारीपर्यंत इतके इतके लोक त्याच्यामध्ये असू शकतील जो आपल्याला डेटा मिळालेला आहे त्याच्यावरून. तर हा अंदाज किंवा अनुमानित स्टॅटिस्टिक हा देखील एक ब्रांच आहे सांख्यिकीची स्टॅटिस्टिकची. वी यूज डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स सिम्पली टू डिस्क्राइब व्हॉट्स गोइंग इन अवर डेटा. तर मग जो डेटा आपण गोळा करतो तर त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक म्हणतो. दुसरं इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक म्हणजे काय, तर ते काही वेळेला कन्क्लुजन लवकर काढायचं असतं आपल्याला मिळालेल्या डेटाच्या पलीकडे, त्यावेळेस आपण या प्रकारचं स्टॅटिस्टिक यूज करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय थर्ड नंबरचा. द कंट्रोल चार्ट्स अँड प्रोसिजर ऑफ डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक विच आर यूज टू एनहान्स द प्रोसिजर कॅन बी क्लासिफाइड इन टू विच ऑफ दिस कॅटेगरी. वर्णनात्मक आकडेवारीचे नियंत्रण चार्ट आणि कार्यपद्धती यांचा उपयोग प्रक्रिया वाढवण्यासाठी केला जातो, यापैकी कोणत्या श्रेणीमध्ये वर्गीकृत करता येईल. हे जे करायला सांगितलेलं आहे आपल्या आकडेवारीचा चार्ट, कार्यपद्धती, त्यांचा उपयोग वाढवण्यासाठीची प्रक्रिया, या सगळ्या गोष्टी कुठल्या गोष्टीमध्ये येतात ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत बिहेव्हिअरल टूल्स, वर्तनाची साधने, सिरियल टूल्स, इंडस्ट्रियल स्टॅटिस्टिक्स आणि डी स्टॅटिस्टिकल टूल्स. तर मग आपण स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करतो आणि डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक विषय विचारलेला आहे, त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे माहिती मांडण्यासाठी चार्ट्सचा उपयोग करतोय, वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतोय, मग त्याला काय मिळणार आपण, हा सिम्पल क्वेश्चन आहे. तर बिहेव्हिअरचा तिथे अभ्यास नाही करत आहे आपण, सिरियलचा पण नाही करत आहे, इंडस्ट्रियल स्टॅटिस्टिक तर नाहीच ऑप्शन तिथे. मग आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक म्हणतोय म्हटल्यानंतर ते स्टॅटिस्टिकलच टूल असणार, कुठले स्टॅटिस्टिक असो स्टॅटिस्टिकल टूल असणार आहे. म्हणून आपले इथे करेक्ट आन्सर काय असणार आहे, डी स्टॅटिस्टिकल टूल, सांख्यिकीय साधनेमध्ये त्यांचा समावेश होणार आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे डी आलेला आहे. द मोस्ट वेल नोन स्टॅटिस्टिकल टूल आहेत, हे आपल्याला एक टूल होतं जे आपल्याला विचारलं होतं क्वेश्चन मध्ये. तर मेन कुठले कुठले आहेत अजून, तिथे दिलेलं आहे मीन, द अरिथमेटिकल ऍव्हरेज ऑफ नंबर्स, मेडियन अँड मोड, रेंज, डिस्प्रेशन. नंतर आहे स्टँडर्ड डेव्हिएशन, इंटर क्वार्टाइल रेंज, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन एक्सेट्रा. हे सगळे जे पॉइंट्स आहेत किंवा या ज्या गोष्टी आहेत ते आपले स्टॅटिस्टिकल टूल आहे, त्याच्यातून आपण जो डेटा मिळालेला आहे तो आपण एक्सप्लोअर करत असतो किंवा एक्सप्लेन करण्यासाठी त्याची आपल्याला हेल्प होते. देर आर ऑल्सो सॉफ्टवेअर पॅकेजेस लाईक सास अँड SPSS विच आर युजफुल इन इंटरप्रिटिंग द रिझल्ट फॉर अ लार्ज सॅम्पल साईज. तर ह्या गोष्टी आहेत त्या आपल्याला छोट्या साईजमध्ये आपण रिझल्ट सांगू शकतो किंवा कॅल्क्युलेशन करू शकतो, पण मोठ्या सॅम्पल साईजला आपल्याला
कॅल्क्युलेशन करण्यासाठी कशाची गरज असते तर सॉफ्टवेअर पॅकेजेसची. मग ते कुठल्या कुठल्या आहेत? सास, SPSS. कदाचित आपल्याला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकेल की स्टॅटिस्टिकल सॅम्पल डेटा जो आहे तो आपला इंटरप्रेट करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, तर सॉफ्टवेअरचा. पण सॉफ्टवेअर्स कुठले यूज केले जातात? सास किंवा SPSS. द डेटा अँड द यूज ऑफ स्टॅटिस्टिक्स प्रोव्हाइड द टूल टू डिसाइड. हे काय करतात? डेटा कशासाठी यूज होतो आपला? डेटा अँड द यूज ऑफ स्टॅटिस्टिक प्रोव्हाइड द टूल टू डिसाइड. इट गिव्ज अ सॉलिड फाउंडेशन ऑन विच टू बेसिस डिसिजन बिग और स्मॉल. मग ह्याच्यावरती काय असतं? जो डेटा आपण गोळा केलेला असतो फक्त त्याच्यावर आपण निर्णय देऊ शकत नाही. जेव्हा आपलं सगळं कॅल्क्युलेशन होतं, स्टॅटिस्टिक आपलं कम्प्लीट होतं, त्याच्यानंतर मग आपले डिसिजन घ्यायचं आपण ठरवतो. बिग असो किंवा स्मॉल असो, म्हणजे छोटे असो किंवा मोठे असो. इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट टू रिसर्चर्स टू नो व्हॉट स्टॅटिस्टिक दे वॉन्ट टू यूज बिफोर दे कलेक्ट देअर डेटा. हा, सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय असतं की आपल्याला डेटा कसला कलेक्ट करायचा, आपल्याला स्टॅटिस्टिक नेमकं कशाचं पाहिजे हे आपल्याला क्लिअर पाहिजे. अदरवाइज डेटा मे बी कलेक्टेड दॅट इज अनयुजेबल. नाही तर मग काय होऊ शकतं? जो डेटा आपल्याला गरजेचाच नाही आहे किंवा डेटा गोळा करून झाल्यावर कळलं की यातला फक्त एवढाच डेटा उपयोग येतो, बाकी त्याचा उपयोगच नाही, असं झालं तर आपला वेस्ट ऑफ टाइम आहे. जो डेटा आहे तो अनयुजेबल असणार आहे. म्हणून इथे आपल्याला काळजीपूर्वक डेटा कुठला निवडायचा आहे पूर्वीच ठरवून नंतरच त्याच्यावरती काम करावं लागतं. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण, फोर्थ नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग कॅन ऑल्सो बी रिप्रेझेंटेड ऍज अ सॅम्पल स्टॅटिस्टिक्स. सुरुवातीला एक क्वेश्चन गेला आपला, ज्याचा आन्सर आपण दिलं तर सॅम्पल स्टॅटिस्टिक म्हणून. आता याच्यावरती आपल्याला वेगळा क्वेश्चन आलेला आहे. खालीलपैकी कोणते नमुना आकडेवारी म्हणून दर्शवले जाऊ शकतं? ऑप्शन्स आहेत लोअर केस ग्रीक लेटर्स, लोअर केस ग्रीक अक्षर, रोमन लेटर्स, असोसिएटेड रोमन अल्फाबेट, संबंधित रोमन वर्णमाला, अप्पर केस ग्रीक लेटर्स. तर यापैकी कुठलं सॅम्पल स्टॅटिस्टिक आपण दाखवू शकतो? तर करेक्ट आन्सर आहे बी रोमन लेटर्स. रोमन अक्षरे जे आहेत ते आपण रिप्रेझेंट करू शकतो सॅम्पल स्टॅटिस्टिकला. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, याचा एक्सप्लेनेशन नाही, पण त्या ठिकाणी सॅम्पल स्टॅटिस्टिक दाखवण्यासाठी, रिप्रेझेंट करण्यासाठी याच अक्षरांचा वापर केला जातो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ग्रीक लेटर रिप्रेझेंट्स पॉप्युलेशन पॅरामीटर व्हॅल्यूज. रोमन लेटर्स प्रेझेंट्स सॅम्पल व्हॅल्यूज. सॅम्पल व्हॅल्यूज रिप्रेझेंट करण्यासाठी यांचा वापर केला जातो. अ ग्रीक लेटर विथ अ हॅट रिप्रेझेंट द एस्टिमेट ऑफ पॉप्युलेशन व्हॅल्यू फ्रॉम द सॅम्पल, दॅट इज रिप्रेझेंट्स द ट्रू. हे चिन्ह आहे रिप्रेझेंट्स द ट्रू पॉप्युलेशन मीन ऑफ एक्स, वाईल रिप्रेझेंट्स इज एस्टिमेट फ्रॉम द सॅम्पल. हे जे आहेत, हे चिन्ह, म्हणजे हे जे चिन्ह आहेत ते कशामधले आहेत? रोमन लेटर्स आहेत, त्यातून आपण ह्या सॅम्पल व्हॅल्यू सॅम्पल व्हॅल्यूज तिथे आपण मानतो आणि हे अशा प्रकारे रिप्रेझेंट केलं जातं. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सॅम्पल स्टॅटिस्टिक्स मध्ये रोमन लेटर्सचा वापर केला जातो हे सगळ्या व्हॅल्यूज रिप्रेझेंट करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण, फिफ्थ नंबरचा. टू विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स डू इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्डंट्स फोकस ग्रुप्स अँड पॅनल्स ऑफ रिस्पॉन्डंट्स बिलॉंग्स. तिथे आपल्याला दिलेले खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये वैयक्तिक प्रतिसादक, फोकस गट आणि प्रतिसादकर्त्यांचे पॅनल आहेत हे आपल्याला सांगायचं. ऑप्शन्स आहेत प्रायमरी डेटा सोर्सेस, सेकंडरी डेटा सोर्सेस, आयटम डेटा सोर्सेस अँड पॉइंटेड डेटा सोर्सेस. तर आपण ह्याचा लास्ट लेक्चरमध्ये देखील अभ्यास केलेला आहे की हे जे गट आहेत ते कुठल्या सोर्समध्ये येणार आहेत. वैयक्तिक प्रतिसादक, फोकस गट आणि प्रतिसाद करते पॅनल, म्हणजे क्वेश्चनेअर असू द्या, इंटरव्ह्यू असू द्या किंवा फोकस गट असू द्या, ते कशाचे असणार आहेत? प्रायमरी डेटा सोर्सेस. म्हणजे इथे आपला करेक्ट आन्सर काय येणार आहे? ए प्रायमरी डेटा सोर्सेस, प्राथमिक डेटा स्त्रोत याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रायमरी डेटा सोर्सेस मध्ये आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? ऑटोबायोग्राफीज अँड मेमोरीज. तर मेमरीज एखाद्या व्यक्तीच्या किंवा बायोग्राफीज या देखील प्रायमरी डेटा सोर्सेस आहेत. नंतर डायरीज, पर्सनल लेटर्स अँड करिस्पॉन्डन्स या पण गोष्टी त्याच्यामध्येच येतात. कधी कधी आपल्याला क्वेश्चन मध्ये हा ऑप्शन येऊन जातो आणि आपण विसरून जातो की डायरीज कुठल्या प्रकारचा सोर्स आहे, तर तो प्रायमरी डेटा सोर्स आहे. इंटरव्ह्यू, सर्वे अँड फील्ड वर्क हे तर आपल्याला माहितीच आहे, हे आपल्याला पाठ झालेलं आहे की प्रायमरी डेटा सोर्सेस मध्येच येतात. इंटरनेट कम्युनिकेशन ऑन ईमेल, ब्लॉग्स, लिस्ट सर्व्स अँड न्यूज ग्रुप्स हे जे गोष्टी आहेत त्या सुद्धा प्रायमरी डेटा सोर्सेस मध्ये येतात. कारण ईमेल थ्रू देखील आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो, म्हणजे जसं की आपण क्वेश्चन आर पाठवतो किंवा इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स पाठवतो, हे सगळ्या गोष्टी इंटरनेटवरून ईमेलवरून देखील होऊ शकतात, म्हणजे हा पण आपला प्रायमरी डेटा सोर्स आहे. नंतर फोटोग्राफ्स, ड्रॉइंग्स अँड पोस्टर्स त्याच्यावरून जी माहिती मिळते ते देखील प्रायमरी डेटा सोर्स आहे.
वर्क्स वर्क्स ऑफ आर्ट्स अँड लिटरेचर जे काय आहे म्हणजे साहित्य आणि कलेविषयीचं जे काम आहे ते सुद्धा आपलं प्रायमरी डेटा सोर्सेस मध्येच येतं. म्हणजे कसं फोटोग्राफ्स आणि ड्रॉइंग वरून आपण अंदाज लावू शकतो किंवा माहिती नवीन आपल्याला मिळते, मग हे सुद्धा आपण नवीनच माहिती गोळा करतो ना, म्हणून हे प्रायमरी डेटा सोर्सेस मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 6 नंबरचा. व्हॉट आर द व्हेरिएबल हुज कॅल्क्युलेशन इज डन अकॉर्डिंग टू द वेट हाइट अँड द लेंथ नोन एज. कोणत्याही व्हेरिएबल्सची गणना केली जाते त्यांची गणना वजन उंची आणि लांबीनुसार केली जाते. हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवून त्यांची गणना केली जाते त्यांना काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत फ्लोचार्ट व्हेरिएबल्स, डिस्क्रीट व्हेरिएबल्स, कंटिन्युअस व्हेरिएबल अँड मेजरिंग व्हेरिएबल्स. फ्लोचार्ट विसंगत सतत चल मोजणे मेजरिंग. तर हे सगळे व्हेरिएबल्सचे प्रकार आहेत आणि त्यातला हा प्रकार कोणता आहे ज्याच्यामध्ये वजन उंची आणि लांबीनुसार गणना केली जाते. तर याचं करेक्ट आन्सर आहे सी कंटिन्युअस व्हेरिएबल. ते कसं आपल्याला पुढे चेक करायचं आहे पण ह्याचं करेक्ट आन्सर मी तुम्हाला सांगते ते आहे कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणजे सतत चल. अ कंटिन्युअस व्हेरिएबल इज अ स्पेसिफिक काइंड ऑफ क्वांटिटेटिव व्हेरिएबल यूज इन स्टॅटिस्टिक टू डिस्क्राइब डेटा दॅट इज मेजरेबल इन सम वे. तर इथे काय सांगलेलं आहे कंटिन्युअस व्हेरिएबल काय आहे की कुठल्याही व्हेरिएबल म्हणजे असं मोजता येण्यासारखा व्हेरिएबल जर असेल तर तो कंटिन्युअस व्हेरिएबल मध्ये येणार आहे. तो क्वांटिटेटिव मधला एक प्रकार आहे, क्वांटिटेटिव व्हेरिएबल डेटा मधला प्रकार आहे, स्टॅटिस्टिक मध्ये यूज केला जातो डेटा डिस्क्राइब करण्यासाठी जो कसाही मोजला जाऊ शकतो. इफ युअर डेटा डील्स विथ द मेजरिंग हाइट वेट टाइम देन यू हॅव अ कंटिन्युअस व्हेरिएबल. जर तुमचा जो डेटा आहे टाइम हाइट म्हणजे उंची वजन याविषयी जर काही माहिती देत असेल तर तो एक कंटिन्युअस व्हेरिएबल आहे असं आपण म्हणू शकतो. अ व्हेरिएबल इज सेट टू बी कंटिन्युअस इफ इट कॅन अज्युम अन इनफाइनाइट नंबर ऑफ रियल व्हॅल्यूज. म्हणजे अ व्हेरिएबल जे कंटिन्युअस व्हेरिएबल अशा वेळेस सुद्धा उपयोगी केला जाऊ शकतो किंवा कन्सिडर केला जाऊ शकतो जेव्हा तिथे आपण अज्युम करतो की तो इनफाइनाइट आहे किंवा नंबर ऑफ रियल व्हॅल्यूज आहे कुठलाही एक नंबर आहे तेव्हा तो एक कंटिन्युअस व्हेरिएबलच असतो. एक्झाम्पल ऑफ कंटिन्युअस व्हेरिएबल आर डिस्टन्स, एज, टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल द हाईट ऑफ द स्टुडंट इज अ कंटिन्युअस व्हेरिएबल बिकॉज अ स्टुडंट मे बी 1.632174875 हे कंटिन्युअस व्हेरिएबल आहे. इथे म्हणजे संपत नाही आहे, इनफाइनाइट जरी असलं तरी हा एक नंबर आहे म्हणून याला आपण कंटिन्युअस व्हेरिएबल असं इथे कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 7th नंबरचा. विच मेथड यूज टू एक्झामिन इन्फ्लेशन रेट अँटिसिपेशन अनएम्प्लॉयमेंट रेट अँड कॅपॅसिटी युटिलायझेशन टू प्रोसीड प्रोड्यूस प्रोडक्ट्स. महागाई दराचा अंदाज, बेरोजगारी दर आणि उत्पादने तयार करण्यासाठीची क्षमता वापर करण्यात तपासण्याची कोणती पद्धत वापरली जाते. तर या काही गोष्टी आहेत याच्यामध्ये मोजण्यासाठी कुठली पद्धत वापरली जाते. ऑप्शन्स आहेत डेटा एक्सपोर्टिंग टेक्निक्स, डेटा निर्यात करण्याचे तंत्र, डेटा इम्पोर्टिंग टेक्निक्स, डेटा आयात करण्याचे तंत्र, फॉरकास्टिंग टेक्निक, पूर्वानुमान तंत्र, डेटा सप्लाय टेक्निक्स, डेटा पुरवण्याचे तंत्र. तर ही एक नवीन कन्सेप्ट आहे पण याचं करेक्ट आन्सर आहे सी फॉरकास्टिंग टेक्निक. तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो फॉरकास्टिंग टेक्निक, पूर्वानुमान तंत्र असं म्हणतो. तर ते कसं ते आपण बघूयात. फॉरकास्टिंग इज अ टेक्निक दॅट युजेस हिस्टॉरिकल डाटा ऍज इनपुट टू मेक इन्फॉर्म एस्टिमेट्स दॅट आर प्रोडक्टिव्ह प्रिडिक्टिव्ह इन डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ फ्युचर ट्रेंड्स. तर त्यांनी आपल्याला बेरोजगारीचा अंदाज घ्यायला सांगितलेला आहे किंवा एखाद्या गोष्टीचं उत्पादन करण्याची क्षमता किती आहे याचा अंदाज घ्यायला लागेल. मग आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल की आधी त्यांनी किती उत्पादन केलं होतं, आधीचा बेरोजगारी दर का होता, आधीची एम्प्लॉयमेंट किती होती, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो आणि नंतर पुढे मग त्याचा अंदाज लावून त्याचा कॅपॅसिटी किती आहे हे सगळं आपण मोजत असतो. म्हणजे या प्रकारे या टेक्निकने ते मोजत असतो. मग त्या टेक्निकला काय म्हणतो आपण फॉरकास्टिंग टेक्निक. तर हे आपल्याला याच्यात सांगितलेलं आहे बिझनेस युटिलाइज फॉरकास्टिंग टू डिटरमाइन हाउ टू अलोकेट देअर बजेट्स और प्लॅन फॉर अँटिसिपेटेड एक्सपेन्स अँड अपकमिंग पिरियड ऑफ द टाइम. तर बिझनेसमध्ये या प्रकारचं टेक्निक आपण वापरत असतो कारण मागच्या वेळेस आपल्याला किती बिझनेसमध्ये फायदा झालाय, किती तोटा झालेला आहे, कुठलं बजेट आपण दिलं होतं, ते बजेट व्यवस्थित होतं की नाही, हे सगळं आपल्याला मागच्या गोष्टीवरून पुढच्या फ्युचरच्या गोष्टीसाठी प्लॅनिंग करण्यासाठी किंवा पुढचा एक्सपेन्स आपल्याला काढण्यासाठी त्याचा वापर करावा लागतो. त्या टेक्निकला फॉरकास्टिंग टेक्निक म्हणतात. Forecasting is a method of making informed predictions by using historical data as a main input for determining the course of future trends. Future trends चा course करण्यासाठी आपल्याला याचा अभ्यास करावा लागतो, या टेक्निकचा वापर करावा लागतो. Companies use forecasting for many different purposes such as anticipating future expenses. आणि तेच माहिती आपल्याला इथे पण दिलेली आहे की कंपनीचा एक्सपेन्स आणि
प्लॅनिंग करण्यासाठी या प्रकारचं टेक्निक आपण यूज करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 8 नंबरचा. स्पेशलाइज्ड प्रोसेस सच एज ग्राफिकल अँड न्यूमेरिकल मेथड्स आर युटिलाइज्ड इन विच ऑफ द फॉलोइंग. ग्राफिकल आणि संख्यात्मक पद्धतीसारख्या विशेष प्रक्रिया खालीलपैकी कोणत्यामध्ये वापरल्या जातात. तर त्यांनी काय काय विचारलेलं आहे, ग्राफिकल, संख्यात्मक, ग्राफिकल आणि न्यूमरिकल गोष्टी किंवा मेथड्स ज्या आहेत ते कुठल्या प्रकारामध्ये खालीलपैकी कशामध्ये वापरल्या जातात. ऑप्शन्स आहेत एज्युकेशनल स्टॅटिस्टिक्स, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक, बिझनेस स्टॅटिस्टिक अँड सोशल स्टॅटिस्टिक्स. तर वेगवेगळे सगळे स्टॅटिस्टिकचे प्रकार दिले. तर ग्राफिकल आणि संख्यात्मक, एज्युकेशन मध्ये संख्यात्मक येऊ शकतं, बिझनेस मध्ये संख्यात्मक येऊ शकतं, सोशल मध्ये ग्राफिकल येऊ शकतं, पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये या सगळ्याचा समावेश होऊ शकतो. म्हणजे आपला करेक्ट आन्सर इथे काय येणार आहे, बी डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक मध्ये हे पण येऊ शकतं, हे पण येऊ शकतं आणि हे पण येऊ शकतं. म्हणून आपला करेक्ट आन्सर इथे बी आलेलं आहे. सगळ्याचा समावेश याच्यामध्ये होतो, ग्राफिकल आणि संख्यात्मक पद्धतीचा यामध्ये वापर केला जातो. अ डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक इज अ समरी स्टॅटिस्टिक दॅट क्वांटिटेटिव्हली डिस्क्राइब अँड समराइज फीचर्स फ्रॉम द कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, व्हाइल डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स इज अ प्रोसेस ऑफ युझिंग अँड अनालिझिंग दोज स्टॅटिस्टिक्स. तर त्यांनी सांगितलेलं की डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये काय येते, सगळी क्वांटिटेटिव्ह माहिती आपल्याला येते, डिस्क्राइब केलेली, समराइज केलेली, शॉर्ट केलेली किंवा त्याचे फीचर्स काय असतील ते सगळी इन्फॉर्मेशन आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये देऊन टाकतो. आणि डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स ही एक प्रोसेस आहे आपला डेटा जो आहे, स्टॅटिस्टिक्स जे आहे ते विश्लेषण करण्याची. Descriptive statistics are used to describe the summarize the characteristics of sample or data set. जो डेटा सेट आहे, सॅम्पल आहे, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्य काय आहेत हे समराइज करणं किंवा डिस्क्राइब करणं हे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्सचं काम आहे. समराइज करणं किंवा डिस्क्राइब करणं. सच एज व्हेरिएबल्स मीन्स स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर ऑर फ्रिक्वेन्सी इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक. दिस टाईप ऑफ स्टॅटिस्टिक कॅन हेल्प अस अंडरस्टँड द कलेक्शन प्रोपोर्शन्स ऑफ द इलिमेंट ऑफ द डेटा सॅम्पल. हे काय आपल्याला मदत करतात, तर डेटा सॅम्पल्स जे आहेत त्याचे प्रपोर्शन समजण्यासाठी मदत करतो डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 नंबरचा. व्हॉट इज द स्केल अप्लाइड इन स्टॅटिस्टिक विच इम्पार्ट्स डिफरन्स ऑफ मॅग्निट्यूड अँड प्रपोर्शन्स इज कन्सिडर ऍज. आकडेवारीमध्ये कोणते प्रमाण लागू केले जाते ते परिमाण आणि प्रमाणामध्ये फरक देते असे मानले जाते. म्हणजे जे काही गोष्टी आहेत स्टॅटिस्टिक मध्ये ते आपल्याला स्केल्स मध्ये आकडेवारीमध्ये पण प्रमाण वेगळं वेगळं लागू करतं आणि परिमाण जे काही आन्सर्स आहेत किंवा आपलं उत्तरे येत आहेत गणितांनी किंवा कॅल्क्युलेशन्सनी त्याच्या प्रमाणामध्ये देखील फरक जातो. तर या सगळ्यांना काय मानलं जातं, ऑप्शन्स आहेत एक्सपोनेन्शियल स्केल, घातांक प्रमाण, गुडनेस स्केल, चांगुलपणाचे प्रमाण, रेशियो स्केल आणि सॅटिस्फॅक्टरी स्केल. तर हे सगळ्या जे गोष्टी आहेत, एक्सपोनेन्शियल स्केल, गुडनेस स्केल आणि सॅटिस्फॅक्टरी स्केल, हे आपण रिलेटेड टू सोशल सायन्सेस किंवा सोशल सब्जेक्ट, सोशल रिसर्चशी रिलेटेड करू शकतो. पण हे जेव्हा स्टॅटिस्टिक्स रिलेटेड असतं तेव्हा ते एक रेशियो स्केल आपण त्याला म्हणतो, एक प्रमाण त्याला म्हणतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर इथे सी आहे, रेशियो स्केल, प्रमाण यांना आपण म्हणतो, जे आपल्याला सगळ्या कॅल्क्युलेशन्समध्ये आकडेवारीमध्ये प्रमाण लागू करून देते किंवा परिमाण आणि प्रमाणामध्ये फरक देते. अ रेशियो स्केल, आता रेशियो स्केल म्हणजे काय नेमकं समजून घ्यायचं आहे. अ रेशियो स्केल इज अ मोस्ट इन्फॉर्मेटिव्ह स्केल ऍज इट टेन्स टू टेल अबाउट द ऑर्डर अँड द नंबर ऑफ द ऑब्जेक्ट. तर रेशियो स्केल नेमकं आपल्याला काय सांगते, ऑर्डर अँड द नंबर ऑफ द ऑब्जेक्ट बिटवीन व्हॅल्यूज ऑफ द स्केल्स. द मोस्ट कॉमन एक्झाम्पल ऑफ दिस स्केल्स आर हाईट, मनी, एज, वेट स्केल. तर आपल्याला याच्यामध्ये रेशियो स्केल नेमकं काय सांगतं, एखादा नंबर आहे, ऑर्डर आहे आणि नंबर आहे त्यांच्यामधला फरक किंवा व्हॅल्यू मधला फरक हे सांगण्याचं काम आपल्याला रेशियो स्केल करतं. आणि एक्झाम्पल काय आहे, तर हाईट, मनी, एज, वेट. जसं की इथं म्हणतो आपण दोन मुलांचं उदाहरण घेतो की याची हाईट एवढी आहे त्याची हाईट एवढी आहे, तर दोघांचा रेशियो आपण काढू शकतो. हे सगळं रेशियो स्केलनुसार चालत असतं. अ रेशियो स्केल इज क्वांटिटेटिव्ह स्केल वेअर देर इज अ ट्रू झिरो अँड इक्वल इंटरवल्स बिटवीन नेबरिंग पॉइंट. तर याच्यामध्ये आपल्याला रेशियो स्केल ही कशाशी रिलेटेड, क्वांटिटेटिव्ह स्केलशी रिलेटेड आहे. देर इज अ ट्रू झिरो अँड इक्वल इंटरवल्स बिटवीन नेबर्स पॉइंट. अनलाईक ऑन अँड इंटरवल स्केल, अ झिरो ऑन अ रेशियो स्केल मीन्स देर इज अ टोटल अब्सेन्स ऑफ द व्हेरिएबल्स यू आर मेजरिंग. तर झिरो पासून स्टार्ट होतात आणि झिरो म्हणजे काय, तिथं व्हेरिएबल्स अजिबात नाही, अब्सेन्स ऑफ व्हेरिएबल्स. लेंथ, एरिया अँड पॉप्युलेशन आर द एक्झाम्पल्स ऑफ रेशियो स्केल. तर ह्याच्यामध्ये देखील आपण रेशियो स्केल्सचा वापर केला जातो असं आपण सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 10 नंबरचा. रिव्ह्यू ऑफ परफॉर्मन्स अप्राइजल, लेबर टर्न ओव्हर रेट्स, प्लॅनिंग ऑफ इन्सेंटिव्ह अँड ट्रेनिंग प्रोग्राम आर द एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग.
कामगिरी मूल्यांकनाचा आढावा, इथे पण आपण स्टॅटिस्टिक यूज करणार आहे. काय काय घेतलंय तर परफॉर्मन्स अप्राइजल, नंतर टर्नओव्हर घेतलाय, कामगार उलाढालीचे दर, प्रोत्साहनाच्या नियोजनाचे प्रशिक्षण कार्यक्रम, यापैकी खालीलपैकी कोणत्या गोष्टीचे उदाहरण आहे? तर हे पण आकडेवारीच आहे, याच्यामध्ये पण आपल्याला मॅनेजमेंटच करायचं आहे. पण यापैकी करेक्ट आन्सर कोणता आहे ज्याच्यामध्ये या सगळ्याला आपण म्हणतो? ऑप्शन आहे स्टॅटिस्टिक इन प्रोडक्शन, स्टॅटिस्टिक इन मार्केटिंग, स्टॅटिस्टिक्स इन फायनान्स, स्टॅटिस्टिक्स इन पर्सनल मॅनेजमेंट. त्याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? करेक्ट आन्सर आहे डी, स्टॅटिस्टिकल इन पर्सनल मॅनेजमेंट, कर्मचारी व्यवस्थापनातील आकडेवारी ज्याला आपण म्हणतो. का? तर याच्यामध्ये आपण सगळं कामगारांशी रिलेटेड त्यांनी विचारलेल्या गोष्टी की परफॉर्मन्स अप्रायझल, म्हणजे कामगार जे काम करतात त्यांच्या परफॉर्मन्स अप्रायझल करायचं आहे, त्याच्यानंतर त्याचं टर्न ओव्हर कसं आहे, रेट काय आहे, तो सगळा अभ्यास करायचा आहे. मग ह्याला काय म्हणतात? हे एक प्रकारचं स्टॅटिस्टिक्स आहे, पण या प्रकाराला काय म्हणतात? ही उदाहरणं कशाची आहेत? तर ती आहेत पर्सनल मॅनेजमेंट, कर्मचारी व्यवस्थापनातील आकडेवारी, याला आपण असं म्हणतो. म्हणजे करेक्ट आन्सर डी आलेला आहे. तर स्टॅटिस्टिक हेल्प टू अंडरस्टँड, कॅप्चर अँड प्रिडिक्ट द रँडमनेस ऑफ अवर वर्ल्ड. तर मेन स्टॅटिस्टिक काय करतं आपल्याला की जगाबद्दल किंवा रँडमनेस बद्दल जगाच्या सगळ्या माहिती सांगण्यासाठी आपल्याला हेल्प करतं स्टॅटिस्टिक्स. इट कॅन रिड्यूस रिस्क बाय एस्टिमेटिंग अनसर्टनटीज अँड सेव्हरल हिडन आस्पेक्ट्स इन डे टू डे एचआर प्रोसेस. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये होतात? आपल्या डेली एचआर प्रोसेसमध्ये देखील गोष्टी होत असतात. स्टॅटिस्टिकल अनालिसिस प्रोव्हाइड्स द फ्रेमवर्क फॉर ऑर्गनायझिंग डेटा. तर हे अनालिसिस काय करतं अजून? तर एक फ्रेमवर्क देतं आपल्याला कुठलाही डेटा ऑर्गनाइज करण्यासाठी, डेटा विश्लेषण करण्यासाठी, आणि एक्झामिनिंग बिझनेस प्रॉब्लेम्स इन अ लॉजिकल अँड सिस्टमॅटिक वे. तर जे बिझनेस मधले प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा समजण्यासाठी, त्याला तर्क लावण्यासाठी सिस्टमॅटिक वे आपल्याला स्टॅटिस्टिक्स देत असतात. विथ द ट्रिमेंडस ट्रेड्स इन द कम्प्युटर टेक्नॉलॉजी दॅट हॅव टेकन प्लेस. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीनी सुद्धा जागा घेतलेली आहे. ज्याच्यामध्ये जसं की आपण सॉफ्टवेअर बघितले, सास आणि एसपीएसएस, हे या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आहेत जे आपल्याला स्टॅटिस्टिक अनालिसिस करण्यासाठी मदत करतात, जे बिझनेसमध्ये आपल्याला उपयोग येतात. बिझनेस हॅव अ ग्रेटर ऍक्सेस टू अँड मोर डेटा दॅन ओव्हर इव्हन बिफोर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्टॅटिस्टिकल डेटा प्रोव्हाइड करून आपल्याला त्याच्यावरती म्हणजे फ्युचर प्लॅन बनवण्यासाठी आपल्याला स्टॅटिस्टिक्स मदत करतं. ही बिझनेस बद्दलची इन्फॉर्मेशन का होती? कारण आपला लास्ट क्वेश्चन जो होता तो होता की कर्मचाऱ्यांच्या विषय मॅनेजमेंट, स्टॅटिस्टिक जे उदाहरण होतं ते याच्यावरती रिलेटेड होतं, म्हणून आपण घेतलं होतं. तर अशा प्रकारे आजचे आपले 10 प्रश्न आणि त्यावरचे 10 कन्सेप्ट आपण इथे क्लिअर केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला याच युनिटवरचे 10 एमसीक्यूज बघायचे आणि कन्सेप्ट देखील क्लिअर करायचे आहे. होपफुली स्टॅटिस्टिक विषय तेवढा अवघड आपल्याला वाटला नाही पाहिजे, म्हणून आपण ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आधी सुरुवातीला घेऊ, नंतर कॅल्क्युलेशन्स वाले आपण बघूया. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.